सोलापूर जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड येत्या 23 तारखेला होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. चुकीच्या पद्धतीने सरपंच आरक्षण जाहीर केल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सोमवारी 8 तालुक्यातील 22 गावांची सुनावणी घेण्यात आली. दरम्यान तक्रारी जास्त असल्यामुळे सरपंच पदाच्या आरक्षणाचे निकाल जाहीर करण्यासाठी न्यायालयाकडून 6 दिवसांची मुदतवाढ जिल्हा प्रशासनाने वाढवून घेतली आहे. दरम्यान 8 तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षणाचे निर्णय लवकरच घेऊ अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील 8 तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीला अखेर 23 फेब्रुवारीचा मुहूर्त लागला आहे. सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीसंबंधी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडी 23 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. याच दरम्यान माळशिरस, मोहोळ, माडा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि करमाळा या तालुक्यातील गावातील सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडी 23 फेब्रुवारी रोजी होणार आहेत.